नाशिक मधल्या शाळा 10 डिसेंबर पर्यंत बंदच राहणार। मुंबईतल्या शाळांबाबत संभ्रम, शाळा सुरू करण्याबाबत मात्र सरकारकडून परिपत्रक। 10 नोव्हेंबर पासून दक्षिण आफ्रिकेतून 1000 आसपास प्रवासी मुंबईत, आदित्य ठाकरेंची माहिती। ठाण्यामध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 7 जणांचा शोध सुरू। दक्षिण आफ्रिकेत प्रसार झालेला ओमिक्रॉन व्हेरियंट सर्वात घातक, WHOचा इशारा। परदेशातून येणाऱ्यांसाठी देखील कडक नियमावली। आयआयटी मुंबईतनं शिक्षण झालेले पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ, जॅक डॉर्सी पदावरून पाय उतार। परमवीर सिंग सचिन वाझे यांच्यातल्या संवादाची मुंबई पोलीस चौकशी करणार, देशमुखांच्या वकिलांचा आक्षेप। परमवीर यांच्या निलंबनाबाबतचा अहवाल सरकारने स्वीकारला। राज्यसभेतील गोंधळाप्रकरणी सेनेचे अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदींचं 12 खासदारांचं निलंबन। विरोधकांच्या गोंधळातच कृषी कायदे रद्द करण्याबाबतचं विधेयक मंजूर। ममता बॅनर्जी उद्या मुंबई दौऱ्यावर, परवा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता। अंधुक प्रकाश आणि न्यूझीलंडच्या चिवट प्रतिकारामुळे कानपूर कसोटी टीम इंडियाची विजयाची संधी हुकली। रचिन रवींद्र आणि एजाज पटेलची अभेद्य भागीदारी, सामना अनिर्णित। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।